आपण एकदाही कधी दुखणे करी नव्हतो। ही गोष्ट ध्यानात आल्यावर मोठी लाज वाटली। छे छे, निदान एका दुसऱ्या वेळी तरी आपण आजारी पडायचे होते। टायफॉइड, क्षय, निमोनिया असली मोठी मोठी गोड दुखणी राहू द्या बाजूला, पण थंडी ताप, खोकला, पडसे यापैकी काहीतरी माझ्या वाटणीला यायला हवे। निदान पोटदुखी, डोकेदुखी यातले तरी काही। आपण स्वतःच्या मालकीची एकही औषधाची बाटली अजून असू नये। एखादेही साधे इंजेक्शन माझ्या वाटणीला येऊ नये काय? आमच्या घरात नेहमी कुणीतरी आजारी पडायचे। आई नेहमी खोकायची, बाबांना दर 8 दिवसांनी पडसे यायचेच। दादा कॉलेजात जात असला तरी त्याचे अंग नेहमी दुखायचे। कधी कधी ताईचे हात दुखायचे, पाय दुखायचे, तीही गादी टाकून झोपायची। सगळ्यांची औषधे मोठी छान असायची। संत्री, मोसंबी, सफरचंद, खडीसाखर, बेदाना, पेढे, गोड औषध यांचा मारा सारखा चाललेला असायचा। 4 दिवस आजारी पडून अशक्तपणा आला म्हणजे शिराही रोज व्हायचा। हा सगळा प्रकार पाहून आपण आजारी नाही या गोष्टीचे मला अत्यंत दुःख होऊ लागले। जे पदार्थ ही सगळी मंडळी आजारी म्हणून खात असत ते औषध या नावाखाली मोडत असत, त्यामुळे त्यांना हात लावायची मला सक्त मनाई असे। ही औषधे आपणही बरोबरीने घ्यावीत आणि त्यांच्या दुःखात सहभागी व्हावे असे मला फार वाटू लागले। या विचाराने मला काही सुचेना। घरातल्या माणसांचा मला मोठा राग येऊ लागला। त्यांचा स्वार्थीपणा पाहून मी अगदी चिडून गेलो। ती मंडळी स्वतःच इतक्या वेळा आजारी पडत होती की माझ्या वाटणीला कोणतेच आजार पण येत नव्हते। ते काही नाही, आपण आजारी पडून डॉक्टरांकडून औषध आणायचे असे शेवटी मी ठरवून टाकले। मग नेहमीप्रमाणे मी रोजच्या 3-4 बाटल्या घेतल्या आणि डॉक्टरांकडे गेलो। चड्डीच्या खिशात मी स्वतःची बाटली निराळी जपून ठेवली होती। दवाखान्यात खूप गर्दी होती, खूप माणसे असली म्हणजे मला फार बरे वाटे, कारण त्यामुळे बराच वेळ दवाखान्यात बसता येते, शिवाय बसलेल्या माणसांच्या चेहऱ्याकडे बघता येते। काय छान दिसतात एक लोक। हळूच मी खुर्चीवर बसलो आणि लोकांकडे टकामका बघू लागलो। काही लोक कणत होते, कुणी इंजेक्शन घेऊन बसले होते, आपल्या दंडावरल्या पिवळ्या डागाकडे मोठ्या फुशारकीने पाहत होते। त्यांच्याकडे पाहून मला त्यांचा फार हेवा वाटू लागला। हळूहळू पुष्कळ लोक निघून गेले। मग मी हळूच माझी छोटी बाटली डॉक्टरांच्या टेबलावर सरकवली आणि म्हणालो, डॉक्टर मला बरं वाटत नाही हो, मला हे औषध हवं आहे। असं मग ये इकडे बघू तपासू असे म्हणत डॉक्टरांनी मला खाटेवर झोपायला सांगितले। त्या गुलगुलीत खाटेवर झोपताना अशी काही मजा वाटली म्हणता। इतक्या वेळा आपण दवाखान्यात आलो पण या खाटेवर पडायचे सुख कधीसुद्धा आपल्या वाटेला आले नव्हते। आता डॉक्टर ती छान नळी आपल्या छातीवर पोटावर लावतील, तपासतील, कदाचित इंजेक्शनसुद्धा देतील, नाही कुणी म्हणावे, मग कसले तरी औषध बाटलीत भरून देतील। हा हा हा, आपल्यालाही स्वतंत्र बाटली मिळायची तर एकूण दादाची आणि ताईची ऐट नको काय एवढी। आनंदाने मी खाटेवर लोळत होतो एवढ्यात डॉक्टर खोलीत आले। त्यांनी मला तपासले, इकडे तिकडे पालथे वळायला सांगितले, गळ्यातली नळी छातीवर लावली, जीभ बघितली, तेव्हा तर मला अगदी धन्य धन्य वाटू लागले। त्यांनी जेव्हा पोटावर एकदम टिचकी मारली तेव्हा तर मला खूप हसायला झाले। मग मी डॉक्टरला सांगितले, डॉक्टर इंजेक्शन द्या बरं का, ताईला आणि दादाला खूप झाली आतापर्यंत, आता मला पाहिजे निदान एक तरी। हो का,
मग क्षणात मनात एक धाडसी विचार चमकून गेला. अगदी खाजगी आवाजात मी डॉक्टरांना विचारले, तुम्हाला ऑपरेशन करता येतं का हो डॉक्टर? का रे बाबा, नाही, करायचं असलं तर ते सुद्धा करा, मी काही घाबरत नाही. डॉक्टर पाहतच राहिले. मला वाटले ते बहुतेक माझ्या सूचनेवर विचार करत असावेत. होय म्हणाले तर फारच चांगले झाले, ऑपरेशन केलेच त्यांनी तर मग काय विचारता, तसाच पळत पळत घरी जाईन, सगळ्यांना ऑपरेशन दाखवीन. बरं आहे, आता असं कर, तू उतर खाली. मी मोठ्या नाखुशीनेच खाली उतरलो. त्यांच्या चेहऱ्याकडे उत्सुकतेने बघू लागलो. हे बघ, तुला काही झालं नाही, समजलंस ना? ठणठणीत आहे तब्येत तुझी, तेव्हा औषध काही नाही, पळ जा घरी. डॉक्टरांचे हे बोलणे ऐकून माझी फार निराशा झाली. मी रडकुंडीला येऊन म्हणालो, असं काय हो, द्या ना मला एखादं औषध. तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.